पाहूया दिवसभरातील ठळक. अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये मोदींचा हाउडी मोदी हा कार्यक्रम. 50,000 अधिक भारतीय आणि अमेरिकन नागरिकांशी मोदी संवाद साधणार. डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित राहणार. कुछ हो कुछ न हो जीत हमारी पक्की है. युतीबाबत अमित शहांचं मुंबईत सूचक वक्तव्य. म्हणाले महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार. देशातील मॉब लिचिंगच्या घटनांना भाजप सरकार जबाबदार. पुण्यातील काँग्रेस भवनात शशी थरूर यांचं वक्तव्य. म्हणाले मोदी साहेब मन की बात ऐवजी आता तरी जन की आणि धन की बात बोला. दिल्लीत 4 अज्ञात व्यक्तींचा पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार. अक्षरधाम मंदिरासमोर घडली घटना. परिसरात शोध मोहीम सुरू. जम्मू काश्मीरमध्ये 60 विदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी. 3 सरकारी अधिकाऱ्यांनी दिली माहिती. अयोध्या प्रकरणी माजी राज्यपाल कल्याण सिंह यांना न्यायालयाने बजावले समन्स. आरोपी म्हणून न्यायालयात हजर राहण्याचे दिले आदेश. 27 सप्टेंबरला होणार पुढील सुनावणी. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना 7 दिवसात निवासस्थान सोडण्याचे आदेश. विकास प्राधिकरणाने पाठवली नोटीस. बँकेत कोट्यावधींचा घोटाळा करणाऱ्या अहमदाबादच्या एका CMD ला अटक. अंमलबजावणी संचालनालयाने केली कारवाई. मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती विजया ताहिल रामानी यांचा राजीनामा. हंगामी मुख्य न्यायाधीशपदी आता V कोठारी यांची नियुक्ती. कुप्रसिद्ध मटका किंग बाबू नाडरवर पूर्व वैमनस्यातून जीवघेणा हल्ला. ठाण्यातील कोपरी परिसरात घडली घटना. ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आगामी साहित्य संमेलनाध्यक्षपदी एकमताने निवड. औरंगाबादेतील महामंडळाच्या कार्यालयात झाले शिक्कामोर्तब. ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी युवा खेळाडूंना संधी द्या. भारताचा सलामीवीर शिखर धवनने व्यक्त केलं मत. बंगळुरूत आज भारत दक्षिण आफ्रिकेत 3रा T20 सामना. मात्र सामन्यावर पावसाचे सावट. हवामान खात्याने वर्तवला अंदाज. रणवीर सिंग आणि आलियाच्या गली बॉय चित्रपटाची ऑस्करसाठी निवड. इंडियन फिल्म फेडरेशनने केली घोषणा. पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला छोटी पावले उचलावीच लागतील. वरुण धवनचं वक्तव्य. मुंबईत प्लॅस्टिकच्या एकेरी वापरावर व्यक्त केलं मत.